नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। चेहऱ्यावरील आनंद मला नक्कीच काहीतरी सांगून जाणार की हा काहीतरी नवीन घेऊन आला आहे आणि खरंच नवीन घेऊन आलोय, कारण आजचा क्षण जो आहे तो माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। आजचा दिवस मी उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, कारण की जसाच्या तसा अगदी आजही तो क्षण मला जसाच्या तसा आठवतो, कारण आज 9 एप्रिल आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या चिमुकल्या आल्या, चिमण्या आल्या आणि त्याला आज 5 वर्ष होत आहेत आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज त्यांचा 5वा बर्थडे आहे। मला खूपच छान वाटतंय। हा हा म्हणता म्हणता 2-3 वर्ष लॉकडाऊनमध्ये गेली, 2018 माझ्या आयुष्यात आल्या, लॉकडाऊनमध्ये 3 वर्ष गेली, म्हणजे अगदी कधीच आम्ही असं त्यांचा बर्थडे असा साजरा केला नाही आणि खरं तर आजही करणार नव्हतो। खरं तर आम्ही शिर्डीला जायचा प्लॅनिंग होता, कारण माझ्या मुली जन्माला आल्यापासून मी बाबांचा इतका मनापासूनचा सेवक असून पण मी बाबांच्या दर्शनाला त्यांना घेऊन जाऊ शकलो नाही, असो बाबांची इच्छा। पण आज आम्ही तिथे जाणार होतो पण अनायसे रामनवमी आत्ताच होऊन गेली आणि खूपच गर्दी आहे शिर्डीमध्ये, त्यामुळे आम्हाला तिथली बुकिंग मिळाली नाही, खूप बऱ्याच गोष्टी अजून होत्या, सो तिथे जायला आलं नाही आम्हाला। नक्कीच पुढच्या महिन्यात किंवा लवकरच प्रयत्न करू, पण आज आहे माझ्या चिमुकल्यांचा बर्थडे आणि तो बर्थडे कसा होणार आहे, दिवसभरामध्ये काय धमाल मजा येणार आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा डेली स्लोपमध्ये डेलीसारखा होणार आहे, नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह नसणार आहे, कारण तुम्हाला माहित आहे माझ्या आयुष्यातले जे आनंद आहेत ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, तशाच प्रकारचा हा काहीसा व्हिडिओ आहे। सो बघूया आता ही सुरुवात कशी होणार आहे। पहिल्यांदा त्यांचं फोटो सेशन होणार आहे, बऱ्याच म्हणजे पहिल्यांदा लहान होत्या त्यावेळेला मी त्यांचं फोटो सेशन केलेलं आणि आमचा तोच काका म्हणजे महेश काका आज फोटो काढायला आलेला आहे। सो आपण बघणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच व्हिडिओला नक्की लाईक करा। स्माईल का जीजा अजून मस्त पैकी मजा वाटते। हा फ्री असून त्यांना उड्या मारायला देत नाही मी त्यांना, लोक स्टार्ट कर हा मस्त हळूहळू खाली बसून खाली बसून खाली बसून खाली बसून करा, लवकर लवकर खाली बसून। दोघी दमले फोटो काढून दमली मग मजा येते। माझे काका फोटो कसे काढते म्हणते मजा येते। इकडे चेंज कर नेक्स्ट कपडे हे आहेत, ते फ्रॉक नाही ब्ल्यू वाले घालायचे, चल ये लवकर ये लवकर। तुम्ही बघताय मंडळी मागे एकदम सुंदर असं फोटो सेशन चाललेलं आहे, छान वाटतंय। माझ्या आयुष्यात मी जे क्षण उपभोगले नाहीत ते कधी पण आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो, माझ्या वडिलांनी पण तेच केलं की त्यांना जे नाही मिळालं ते त्यांनी माझ्या मला माझ्याकडून कसं करतात ते करत आले आणि आता मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतो, खूप भारी वाटतं।
की आता फोटो सेशन तर आमचं झालेलं आहे आणि नक्कीच मी ओळख करून देणार तुम्हाला की आमचा म्हणजे साहित्य आणि जिजाच्या बारशापासून खरं तर आमच्या लग्नापासून त्याच्यानंतर आमचा प्री डिलिव्हरी शूट त्याच्यानंतर बारसं वगैरे जितके सगळे आजपर्यंत शूट झालेले आहेत ते माझा एक मित्र आहे महेश केळकर आणि खरंच खूप गुणवान फोटोग्राफर आहे आणि खूप त्याच्याकडे सुंदर कला आहे. मी नक्कीच त्याची ओळख करून देईन तुम्हाला. हाय महेश. हाय. महेशने खूपच सुंदर फोटो काढले. महेश तुझं खरंच आभार आहेत खूप. पहिल्यापासून तू आम्हाला कव्हर करतोय इव्हन लग्नापासून मॅटर्निटी शूट नंतर यांचं छोटं आणि आज 5 वर्षाचे होत आहेत. काय सांगशील म्हणजे तू आम्हाला इतका जवळून एवढा लांबून ओळखतोस तुझं काय याच्याबद्दल थोडस मत असेल. हाय एव्हरीवन. थँक्स नरेंद्र आणि मधुराला कारण त्यांनी मला त्यांच्या वेडिंगसाठी अपॉर्च्युनिटी दिली. बेसिकली तेव्हापासूनच आम्ही खूप कम्फर्टेबल झालो. ते पण कम्फर्टेबल झाले फोटो काढून घेण्यात कारण मी फार फोर्सफुली सगळ्या गोष्टी त्यांना सांगत नाही करायला. पण एक बॉन्डिंग जमलेलं आहे आमचं आणि ते आज 5 वर्ष झाली कंटिन्यू आहे. 5 वर्ष झाली आणि त्याच्या अगोदर लग्नाला लग्नाचे 2 वर्ष नाही लग्नाला तर आता 12 वर्ष होत झाली. हा आणि ही 5 वर्ष त्यातली म्हणजे एक 10 वर्ष बॉन्डिंग आहे आणि ते असंच पुढे चालू राहील. येस येस नक्कीच नक्कीच. यांच्या लग्नाचे पण तुलाच काढायचे जोक्स पार्ट. पण मला हे सांगायला नक्की आवडेल की आपल्या इन्स्टाला पेज आहे का. नाही आहे. कोणत्या नावाने. महेश केळकर फोटोग्राफी. महेश केळकर फोटोग्राफी. आणि तुझा नंबर सांग ना महेश. 9819031179. येस मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अप्रतिम फोटो काढतो. खरंच तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून मी फोटो दाखवणार आहे. खूपच छान फोटो काढतो आणि नक्कीच महेशला कॉन्टॅक्ट करा कोणती ऑर्डर असेल तर. ओके थँक्यू. मुकले असे बसले दमली का बाबू तू फोटो काढ. दमली जिजाबाई दमलात का तुम्ही. टीव्ही बघून राहून देते राहून आणि इथे आमच्या सगळ्या देवींना आमच्या कुठेतरी त्याला आठवण करून मोठी भरी काढलेले आहेत आजच्या दिवशी. खूप छान. झोप झाली बाबू तुझी झाली. ही कोण आली. काय करते तुम्ही. उगी फुगवत आहे. आणि इथे बघा मंडळी कसे कामाला लागलेले. इव्हेंट मॅनेजर सोबत 2 कामगार आहेत. काय तुमच्या एजन्सीचं नाव काय. साहित्यजीचा मामा आणि मामी डेकोरेशन करतायत. दुपारपासून बिचारे डेकोरेशन करतायत. मधुरा तरी झोपून उठली. मधुरा झोपलेली का. सर रेट काय आहे तुमचा. ओके चालू आहे सध्या. बप्पावगिरी सुरू झालेली आहे. मंडळी आपण बघतोय की आमच्याकडे बर्थडेला सुरुवात झाली आणि सगळे आलेले आहेत बर्थडेच्या सुरुवातीला आणि प्रॅक्टिस करतात रील्सची प्रॅक्टिस. नंतर मी थोड्या वेळाने ओळख करून तुम्हाला नक्कीच देतो. मंडळी बाबांची आरती सुरू झालेली आहे. मी मागे बघतो. दर शनिवार दर संध्याकाळी आम्ही अशी आरती लावतो. मुलींचा बर्थडे आहे जो काही करणार आहोत तेव्हा बाबांच्या गुणगान गाऊन बाबांची आरती घेऊन करायचा हा एक प्रयत्न. आणि त्याच्या अगोदर आमची रील वगैरे चालू होती. नक्कीच मी व्हिडिओच्या शेवटी एक मजा म्हणून टाकेन. मंडळी बघा या असे तऱ्हेने सगळी मंडळी आलेली आहे. साहित्य आणि जिजाचे फ्रेंड्स आलेले आहेत. भारवी दिदी पण आलेली आहे. मी बघितलंच नाही भारवी दिदीला. आणि इकडे म्हणा रुही पण आलेली आहे. बघा रुही आणि साहित्य फ्रेंड आहेत ना रुही. नक्की ना. आणि अभिन्न पण आलेली आहे. अरे वा अभिन्न बघितलं नाही. अयश आलेला आहे. अनय आलेला आहे. वा वा सगळे आलेले आहेत. मस्त. जय मल्हार इले. अरे आहो सर्विस पण आला. ये ये या या या. जय मल्हार जय मल्हार. आता जय महाराष्ट्र बोलाय. जय मल्हार बोलायला.
त्याला काय नाव गेलं, त्याला नाव गेलं आठवतेस काय? जय महाराज, जय मल्हार, जय महाराज. तू डान्स करते ना ते गाणं, लावणी कुठची आपली लावणी चंद्रावर करतेस ना? मी बघितलं तुझा इथे, करशील आता मी रेकॉर्डिंग करणार तुझं, करशील आपण गाणं लावूया. हा कोणता कोणता करणार आहे? हा करशील, हा आमच्याकडे डान्स करणार आहे मिशन मंगल. साईड द्या जरा, चला आता कोणतं तरी मिशन मंगल गाण्यावर डान्स करणार ना, मी प्ले करतो. टाळ्या वाजव हा त्याचा. वाव मस्त टाळ्या. जोरात टाळ्या वाजवा, आवाज नाही द्या. हा पुढे उभी राहा, कोण करणार आहे पुढे? अरे बापरे चौघ जण आहे. हा ते स्टिपो आतमध्ये घे. चलो जोरात टाळ्या वाजवता त्यांच्यासाठी. आपल्याकडे आता नवीन गाणं घेऊन येणार आहेत अभ्यज्ञा, रुही आणि पुन्हा अनय आणि दिव्यांका. टाळ्या मस्त जोरात जोरात. बघू अभिज्ञाला बघा. ती टाळ्या वाजवत येत नाही तुम्हाला. पूजेचा इव्हेंट आताच करूया आपण. वा आता दिव्यांका गाणारे आपल्या समोर नाचणार आहे. हे तुम्ही टाळ्या वाजवायला पैसे द्यावे लागणार काय? मल्ला
झाली झटक मटक मटक झाली दुश्मन की देखो जो चलू करणार आहेस ना आता आता रील करणार आहे आमची प्रसिद्धा. हा तुम्ही करणार आहे पुन्हा एकदा रुई आणि अभिनय डान्स करणार आपल्या समोर एकाच अँगलने घेतोय आपण इकडून घेऊया आता. व्हिडिओ बनता नाही आमच्या तीन मागच्या ज्या दिसत आहेत तुम्हाला खूप डान्सर मुली नाचणार आहेत. आवडतं गाण्यावर साहित्य आवडतं गाणं ये झालं का तू पण डान्स कर जाते तू इवन भारी दीदी डान्स करते. जोरात टाळ्या वाजवायच्या उरलेले लवकर टाळ्या वाजवायच्या आपलं नाही छोटी टमटम बघ आमची नाचू दे नाचू दे नाचू दे जाते साहित्य तू ये लवकर इकडे जायती जिजा इकडे या जेवढी पण दृश्य असणार आहे म्हणजे तुम्हाला भाव करणार आहे याला ओळखता तुम्ही ना चेहरा याद राखू संकेत राहू या छोट्याशा इव्हेंटला आमचे दैवी शक्ती आलेले आहेत. आता मयाचं आपण अभिनंदन करणार. मयाला ट्विन्स मुलं झालेली आहेत मयासारखी दोन्ही मुलं झालेली आहेत आणि जय मल्हार जय आणि मल्हार नावं ठेवणं पार्टी आपण घेऊया त्याच्याकडे जय आणि मल्हार अशी नावं ठेवलेत मस्त. मया तुझा आमच्या मराठात लाईफ तर्फे अभिनंदन. रामू तुला रामूला तुम्ही ओळखता रामू ही सेलिब्रिटी व्यक्ती आमच्यासाठी.
फोन करून सांगितलं ना परत तो भरोसा नाही स्पष्ट कर कुठे संकेत कुठे कॅमेरा पकडतो आमची पाहुण्यांची ओळख करून ह्यांची ओळख झालेली आहे संकेतला पण तुम्ही ओळखतात आमचा आपला भाऊ आलेला आहे
नंतर गप्पा मारा ट्रेन मध्ये. अक्षय आलेला आहे, अक्षय थँक्स आल्याबद्दल. विशाल भाऊ आलेला आहे आपला आणि विशालची बाई. आणि दुसरी कुठे आहे? हा हाय ना, बस या या आतमध्ये या. बरीच मंडळी आलेली आहे, बोलते बहिणी आलेल्या आहेत, मिलिंद आलेला आहे, मिलिंद आपण ओळखतात. आणि तिकडे मागे दोन बघतात, मया वगैरे सगळे आलेले आहेत. मया जाऊ नको, सगळ्यांकडे थँक्यू हा सगळ्यांनी आल्याबद्दल. साहित्य जिजाकडून थँक्यू सो मच. एक काका आलेला आहे, सर्वेश काका, एक मिनिट थांबा. आणि सगळी जेवणाची पंगत बसलेली आहे मंडळी. कसं झालंय भाव? बादशाह आपलं प्रसाद पण बसलेला आहे. नीरज आलेला आणि आईला घेऊन आलेला आहे. खूप प्रयत्नांनंतर तो आईला घेऊन आलेला आहे. तेव्हा मी प्रयत्न केले, त्याने काय नाही घेऊन. आणि इकडे हे बसलेले आहेत. आणि इकडे बघा 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 माझ्या बहिणी कशा बसल्यात बिचारा जेवायला. अरे बाप रे. हा मी नंतर जाते वेळी ह्यांची खास ओळख करून देणार आहे, खास करून राणीची. रेशी तर चांगलं झालंय का? हा बोलत नाहीये म्हणजे हाय चांगलं. तंगडी नॉनव्हेज खात जे नाही आले त्यांनी यायचं इकडे. व्हेज त्या आले लेट. लतीफ खूप अभ्यास होता आदित्यला आणि आदित्यचा एक्झाम आहे ना उद्या. आणि त्याचे सगळे फ्रेंड्स इथे फुल धमाल नाचून बिचून गेलेत माहित आहे का? तू मिस केलं सगळं. पूजेचा सगळा कार्यक्रम इकडे झाला आपला, सगळे नाचले तिकडे आणि सगळ्यांनी एक एक सिंगल सिंगल डान्स केला. तूच फक्त नाही आला, ठीक आहे, नाही आलास आता जेवून जा. अक्षय उठला लगर जेव्हा अक्षय व्हिडिओ मध्ये आला नाही. जेवा आरामात एकटाच जेवतोय बिचारा, बाकीचे उठून गेले. श्रावी काय श्रावी टाटा प्रेषिताला आपण बघितलं व्हिडिओ मधनं. प्रेषिता प्रेषिताचा फोन चालू आहे. प्रेषिताला बघितलंय, नीलमला पण बघितलं व्हिडिओ मध्ये आणि आपला भाईला पण बघितलेलं आहे. फक्त एक व्यक्तिमत्व तुम्ही बघितलेलं नाही, माझी छोटी बहीण राणी. कधी योगच नाही आला तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा, कारण जेव्हा गणपतीला आम्ही असतो तेव्हा ही सोडून सगळे असतात आणि जेव्हा ही असते तेव्हा कोणत नसतं. ती मे महिन्यात जाते आणि आम्ही गणपतीत जातो. ही सुद्धा माझी बहीण आहे. बही राणी म्हणजे आपला बंटी, बंटीची बहीण, मोठी बहीण. बंटीला तुम्ही बघितलं असेल. आता ती आली आणि आता निघाली बिचारी बसायला. संकेत तू एकटा आहे तर तिघीला सांभाळून घेऊन जायचं. ए प्रसिद्धा संकेत संकेत संकेतला म्हटलं या तिघीने सांभाळून घेऊन त्यांना पण सांभाळून घेऊन जा. अरे ही राहिली पार्सल विचारिला उरली असतील तर हे बघा बिचारे. हे बिचारे आऊस बघा तर म्हणे का सांभाळ पिशवी सांभाळून घेऊन गेलास. बिचारा येते वेळी त्या फळकूट दिलास, त्या प्रेषिताने फळकूट दिला त्याच्या हातात. स्ट्रॉंग श्रावी टाटा परत हातात दिलं ते. बाय बाय. बाय बाय. शोरो संकेत नाही येत आहे म्हणतो. आला आला
चले बाय ची पंकज आमच्याकडे बसलेली आहे दरवेळेची वाजले की देत पावणे 11 आणि हे बघा या आहेत बोलते वाले आमच्या आणि रंजूला बरं ओळखतात लोक उदी असते व्हिडिओ मध्ये ह्या आमच्या बोलते वाले आमचे सख्खे शेजारी आहेत एकदम नऊच्या ठोक्याला जेवणारे आज 10:30 जेवतात आमच्यासाठी खूप थँक्यू हा वहिनी तुम्हाला आणि खूप मदत केली वहिनी कारण आणि ह्या दुरी वहिनी यांना बोलवून आणले लपकपचूप झोपायच्या तयारीत होते खिचडी खाऊन सत्ता नाही फोडायचं बारवी दिदी चालली बघ चला बाय बाय लास्ट टीम आमची दरवर्षी प्रमाणे काय आलं लावून दे लास्ट टीम आमची चाललेली आहे दरवर्षी प्रमाणे टाटा बाय बाय चला आता मिलेंगे 8-9 मे को 8-9 मे चलो बाय बाय हा सो मंडळी बघितलं तुम्ही असा होता आमच्या साऊ आणि जिजाचा बर्थडे खूप छान झाला सगळे आले माझ्या बहिणी पण आल्या खूप वर्षांनी एकत्र आम्ही आलो आणि सगळा एकंदरीत जो काही छोटा मोठा बर्थडे साजरा झाला कार्यक्रम झाला खूप छान वाटलं खूप बरं वाटलं कारण असा बर्थडे आम्ही कधी केला नव्हता असा इथे जिजाचा 5 वर्ष तर झालं तसं मी म्हणालो सुरुवातीलाच की 5 वर्षामध्ये आम्ही असा एवढा असा बर्थडे कधी केला नाही कारण मधुराचं सुद्धा असं मत असतं की बर्थडे असं सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण कुठच्या तरी तीर्थक्षेत्राला किंवा कुठच्या तरी स्थळाला आपण त्या दोघींना घेऊन जाऊ आणि तसा बर्थडे साजरा करू असं त्याचं म्हणणं असं जे मला पण पटतं की त्या निमित्तानं एक फिरणं होईल मुलींचं आणि नाहीसे शाळेला आता सुट्टी लागणारच आहे सो बघू तेव्हा काहीतरी प्लॅन करू सो हा 5वा बर्थडे होता म्हणून मला असा करायचा होता आणि जो खूप छान झाला सगळ्यांना खूप थँक्यू कारण सगळे आलात माझ्या मुलींसाठी आलात तुमचा वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू जी काय धमालमस्ती झाली तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या आयुष्यातील जो आनंदाचा क्षण आहे तो तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा असं छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय बाय देव पाटीशी आहे.